नमस्कार सर्वांना. आज महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुमच्या सगळ्यांसाठी आहे. 2024 आपण जे सर्वजण वाट पाहतो आहे कंबाईनची परीक्षा होण्याची, तर ती कंबाईनची परीक्षा लवकरच होईल. साधारणपणे जानेवारीच्या 3 किंवा 4 आठवड्यामध्ये ही परीक्षा होईल आणि या परीक्षेची जाहिरात जी आहे ती जाहिरात अगदी याच आठवड्यामध्ये येईल. पुढच्या आठवड्यामध्ये साधारणपणे जाहिरात येईल. तर याविषयी बातमी अशी आहे की 4 ऑक्टोबर 2024 देवेंद्र फडणवीसांनी MPCC अध्यक्षांना फोन केला, जे आपले MPCC अध्यक्ष आहेत रजनीश सेठ यांना फोन केला आणि फोन करून विचारले की संयुक्त परीक्षेच्या जाहिरातीबाबत नेमकी सध्याची स्थिती काय आणि जी जाहिरात येते आहे त्याला उशीर का झाला आहे. मग यावेळी रजनीश सेठ यांनी आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की मराठा आरक्षणामुळं काय झालं आहे की जाहिरातीमध्ये बदल करायचा आहे आणि शासनाकडून सुधारित मागणीपत्र MPCC अजून प्राप्तच झालेलं नाही आहे, यामुळं संयुक्त परीक्षेची जाहिरात रखडलेली आहे असं रजनीश सेठ यांनी सांगितलं. माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना लवकरात लवकर जाहिरात काढावी अशी विनंतीसुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे. त्यानुसार त्या ठिकाणी आपले जे अध्यक्ष आहेत रजनीश सेठ, तर त्यांनीसुद्धा जाहिरात ही जी जाहिरात आहे कंबाईनची ती लवकरात लवकर काढण्यात येईल असं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. अशा प्रकारे आणि मग साधारणपणे विनंती केली आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी की आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी परीक्षेची जाहिरात आली पाहिजे आणि मग अगदी पुढच्याच आठवड्यामध्ये ही जाहिरात आपल्याला मिळणार आहे. मग त्याच्याविषयीचं ट्विटसुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. त्यांचं एक ट्विट जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी की गट ब आणि क ही जी कंबाईनची परीक्षा आहे तर ते जाहिरात काढण्याविषयी MPCC अध्यक्षांना मी विनंती केलेली आहे असं फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. फडणवीस म्हणतात की अनेक विद्यार्थ्यांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि याच मागणीला अनुसरून मी MPCC अध्यक्षांना फोन केला आणि अध्यक्षांनी मला आश्वासन दिलं की येत्या आठवड्यामध्ये ही जाहिरात नक्की येईल. म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून आनंदाची ही गोष्ट आहे की आपल्याला ही जाहिरात लवकरच मिळणार आहे आणि आता खरं तर आपल्याकडे दिवस किती आहेत तर 3 महिन्यांचा कालावधी आहे. तर 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये हा सगळा अभ्यास पूर्ण करून आपल्याला पुढं जायचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून अभ्यासाचे नियोजन काय असलं पाहिजे, अगदी 90 दिवस तुमच्याकडे आहेत आणि मग त्या 90 दिवस किंवा 100 दिवस आपण धरून चालूयात. 100 दिवस आपल्याकडे आहेत, त्या 100 दिवसांमध्ये ही संयुक्त पूर्वपरीक्षा कशी पास करायची, कोणकोणत्या विषयांमध्ये किती मार्क आले पाहिजेत, त्यासाठी नेमकी तयारी कशी करायची, कोणते लेक्चर्स त्यासाठी ऐकले पाहिजेत, शिवाय एक्झाम ओरिएंटेड तयारी कशी असली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण सविस्तर चर्चा करणार आहोत पुढच्या भागामध्ये की जेणेकरून सगळे विषय त्या विषयांचा आढावा घ्यायचा आहे, त्याच्यामधून मार्क्स कोठे कोठे जास्तीत जास्त आणता येईल, करंट अफेअर्सची तयारी कशी करायची आहे, त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत. तर सगळ्यांना शुभेच्छा आहेत की या परीक्षेची आपल्याला तयारी करायची आहे. वर्षभर ज्याची तुम्ही वाट पाहता तो दिवस आता जवळ आला, मग त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करावी लागेल. तर सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि आपण भेटूयात आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. तर तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.